लातूरचा फेमस नाश्ता निलंगा राईस घेतलेला आहे आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर आजचा जो आपला प्रवास आहे ते पनवेल नांदेड एक्सप्रेसने असणार आहे आणि आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आपण चिंचवड रेल्वे स्टेशनला आहोत. तर चला तर मग प्रवासाला सुरुवात करू. तर करेक्ट टायमिंगला 6:35 आपली गाडी आलेली स्टेशनला पाहू शकता. आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो स्लीपर कोचने असणार आहे नांदेडपर्यंत. थांब. चल. S380 राजी तिकडे. 15 मिनिटं झाली, गाडी अजून थांबलेली आहे. मला वाटतं ह्या गाडीची जवळपासून मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली तर ह्या गाडीला क्रॉसिंगसाठी थांबवलं जातं आणि त्या गाडीला पहिलं पुढं सोडलं जाते. आणखी मी जेव्हापासून तिकडे स्टेशनला येतोय तर ही गोष्ट खूप वेळा पाहिलेली. ऑफिशियली अजून हे मला डिक्लेअर नाही की ह्याची क्रॉसिंग ह्याच्या पुढं आहे का नाही, पण बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही पुढं जाते आणि मग पनवेल एक्सप्रेसला सोडलं जातं. वंदे भारतसाठी ग्रीन सिग्नल आलेलं आहे, म्हणजे आता गाडी येईल इथे. बघा, म्हणलं होतं ना आलेली आपली लाडकी वंदे भारत एक्सप्रेस. गाडीच्या प्रवास अंतराबद्दल जर सांगायचं म्हणलं तर पनवेलपासून नांदेडपर्यंत 674 किलोमीटर आहे आणि चिंचवडपासून जे आहे ते 657 किलोमीटरचं हे प्रवास अंतर असेल. समोर जम्मू तावी झेलम एक्सप्रेस तुम्ही पाहू शकता. डेलीची गाडी. Like that.
बापरे, पुण्यामधून गर्दी बघू शकता तुम्ही. तर संध्याकाळचे 7:20 झालेत आणि आपल्या अरायव्हल टायमिंग पेक्षा 5 मिनिटं आधी आपली गाडी पुणे स्टेशनला आली आहे आणि इथे गाडीचा 5 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे. पुणे स्टेशनबद्दल जर सांगायचं म्हणलं तर हे सेंट्रल झोनच्या पुणे डिव्हिजनमध्ये येतं. डबल इलेक्ट्रिक 5 असणारी ही लाईन आहे. इथे जे आहे 126 ट्रेनचं हॉल्टिंग आहे आणि 6 प्लॅटफॉर्म आहेत आणि इथून 73 ट्रेन ओरिजिनेट आणि 73 ट्रेन टर्मिनेट होतात. तेव्हापासून ही गाडी ओपन झालेली आहे. 12 महिने या गाडीला गर्दी असते. तुम्ही पावसाळ्यात या, उन्हाळ्यात या, हिवाळ्यात या गाडीला तुम्हाला गर्दी सापडणार म्हणजे सापडणारच. मुंबई लातूर गाडीनंतर मराठवाड्यातली ही एक फेमस गाडी आहे. या गाडीने डिपार्चर सिग्नल दिलेलं आहे करेक्ट 7:30 वाजता. वाईट टायमाला आल्यानंतर त्याची गाडी मिस झाली असती पूर्ण. ट्रेन मध्ये अंडा बिर्याणी, व्हेज बिर्याणी सगळे ऑप्शन येतात. पण आज डबा घरून आहे तर काय बाहेरचं खायचं नाही. शक्य होईल तेव्हा मी घरनं डबा आणतो आणि तुम्ही पण प्रवासात ट्राय करा बाहेरचं अवॉइड करा. बाकी प्रवासात बाहेरचं थोडंफार खाल्लेलं चालतं. या ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची सोय नाही आहे. तुम्ही स्टेशनवरून ई कॅटरिंग करू शकता. आणि प्रवास भाड्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर पनवेल ते नांदेड जनरलसाठी तुम्हाला 185 रुपये लागतात. स्लीपरसाठी तुम्हाला 375, थर्ड एसीसाठी 1010 रुपये, सेकंड क्लाससाठी 1400 आणि फर्स्ट क्लाससाठी तुम्हाला 2400 रुपये लागतात. आणि जर तत्काल वगैरे काढायचं म्हणलं तर 100-150 रुपयाचा तुम्हाला फरक पडेल. पूर्ण गाडी बघू शकतात पॅक झाली. चकाचक पॅक झालेली गाडी. माझी ही फेवरेट गाडी. जेव्हा पण नांदेडच्या भागात जातो मी तर याच गाडीने प्रवास करतो. तर याच्या आधी उन्हाळ्यामध्ये या गाडी तुम्ही गर्दी पाहिजे होती. पण फर्स्ट टाइम पावसाळ्यामध्ये चालली. पावसाळ्यामध्ये गाडी पाहिजे गर्दी असते ते फर्स्ट टाइम होते. गर्दी खूप झालेली. आपल्याला आता अरायव्हलचा व्हिडिओ घेता येईल का याची गॅरंटी नाही. आणि आता आपण दौंड रेल्वे स्टेशनला आलो. ठराविक वेळेपेक्षा आपण 10 मिनिटं उशिराने इथे आलेलो आहोत. या स्टेशनबद्दल जर सांगायचं म्हणलं तर हे दौंड स्टेशन सेंट्रल झोनच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये येतं. स्टेशनला जंक्शन याच्यासाठी पुढून 3 लाईन जातात. एक जी लाईन मुंबईवरनं आता आपण इकडे आलेलो, पुढे जी लाईन आहे ती कुडवाडीकडे जाते. दुसरी लाईन जी बारामतीकडे एक जाते आणि अजून एक लाईन आहे जी कॉडलाईनवरून नगर या ठिकाणी जाते. नगर मनमाड या भागामध्ये जाते. या स्टेशनवर तुम्ही तुमचा स्टे करू शकता कारण की या स्टेशनची फूड क्वालिटी खूप छान आहे. रेटिंग 3.9 एवढी आहे. इथं फूड, ट्रान्सपोर्टेशन, क्लिनिंगनेस, लॉजिंग या सगळ्या सुविधा तुम्हाला बघायला भेटतात. जसं डाऊन स्टेशन आले त्यानंतर गाडी बऱ्यापैकी रिकामी झालेली. आता गाडीत काय गर्दी वगैरे नाही आहे पाहू शकता. लातूर गाडी सुरू झाली म्हणजे काय झाली? कोणती गाडी? जेवण, घरचं जेवण, चपाती, राईस, शेंगदाण्याची चटणी. या जेवण करायला. बाहेरचं किती जेवण खा तुमचं मन भरतं पण पोट मात्र घरचं खाल्लेलं भरतं. रात्रीचे 10:30 झालेत आणि आता आपण कुडवाडी जंक्शनला आलेलो आहोत. इथं ट्रेन आपल्या अरायव्हल टायमिंगपेक्षा 15 मिनिटं आधी येऊन थांबलेली आहे. सांगायचं म्हणलं तर हे सेंट्रल झोनच्या
सोलापूर डिव्हिजनमध्ये येतं. इथं जे आहे टोटल 4 प्लॅटफॉर्म आहेत. इथे 68 ट्रेनचं हॉल्टिंग स्टेशन आहे आणि इथून एक ट्रेन ओरिजिनेट आणि एक ट्रेन टर्मिनेट होतो. आणि याला जंक्शन याच्यामुळे म्हणतात कारण इथून चारही दिशाकडे ट्रेन जातात. एक जो पुण्याकडून मार्ग आहे, एक मार्ग पंढरपूरकडे जातो, एक सोलापूरकडे आणि एक उस्मानाबादकडे म्हणजेच धाराशिवकडे. तुम्ही खाजगीमध्ये कितीही प्रवास करा पण जी खरी मजा आहे ती रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये, जी प्रवास करण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे बॉस. आणि मला पर्सनली या दोन्ही ठिकाणी प्रवास करायला आवडतं. रेल्वेमध्ये तर फारच आवडतं, रेल्वेचं माझं नातं फार जुनं आहे. खाण्याच्या बाबतीत तुम्हाला मुंबई सोलापूर म्हणजे जेव्हा तुम्ही पुण्यावरून दौंड कुर्डवाडी सोलापूर या भागात येता तर खाण्याची तुम्हाला अत्यंत चांगली सुविधा असती. उत्तम दर्जाचं जेवण तुम्हाला भेटलं जातं स्टेशनवरती आणि ह्या स्टेशनची पण रेटिंग चांगली आहे. तर जेवणासाठी हे स्टेशन फार छान आहे. जर तुमचा प्रवास दक्षिणेकडे असेल तर इथंच जेवण करून घ्या. पुढं जेवण भारी भेटेल का नाही भेटेल काय माहिती, पण या ठिकाणी तुम्हाला जेवण मात्र नक्की चांगलं भेटेल. गर्दी बघा, गर्दी कोण कुठल्या डब्यात चढते काय माहिती, चढायचं काम आहे फक्त. तिकीट भावकड होते म्हणून भावकडे इकडे बोलतो. लवकर आली गाडी आहे तिथे. रात्रीचा प्रवास, ट्रेन ट्रॅक, साऊंडचा आवाज आणि मुवमेंट याचा एक वेगळाच फीलिंग. रात्रीचे 12:15 झालेत आणि आपली ट्रेन आता पांगरी म्हणून स्टेशन आहे जे की उस्मानाबादच्या अलीकडे तिथं थांबली आहे. आता काय की ट्रेननी जास्त डिस्टन्स कवर केलेले आणि 12:15 टाईम आहे आपल्याला उस्मानाबाद स्टेशनला अराईव्ह होण्याचा, त्यामुळं गाडी कदाचित तिथे थांबली असावी. आज माझी इच्छा होती की पाऊस पडला पाहिजे होता, तर पावसाचा एक थेंब पण आपल्याला आतापर्यंत प्रवासात नाही लागलेला आहे आणि मला वाटत नाही वातावरण बघून पुढं पण लागेल. गर्मी वगैरे होती आहे खूप, पाऊस पडला असता तर थोडं ओलंचिंब तरी झालो असतो आपण. थोडी थोडी झोप पण येते पण तुम्हाला पण प्रवास दाखवणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रवास आपण दाखवतो. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, अशा जर्नी तुमच्यासाठी भरपूर येत राहतील. फायनली निजामबाद पंढरपूर गाडीच्या क्रॉसिंगनंतर आता आपली गाडी निघाली उस्मानाबादच्या दिशेने. अर्धा तास गाडीने लेट केलेला आहे. तसं स्लीपरचे वॉशरूम दाखवण्याच्या लायकीचे नसतात पण हे या ट्रेनचे राखवावे असे आहेत, त्यामुळं दाखवतोय. पाहू शकता वॉश बेसिन आहे, नंतर इकडं हँड डिस्पेन्सर आहे आणि हे बायो टॉयलेट जे क्लीन आहे, कारण की हे जे आहेत LHB रॅक आहेत त्यामुळं बऱ्यापैकी क्लीन तुम्हाला इथं बघायला भेटतं. इथं बोगदा आहे, रात्रीचं काय दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, रात्रीचे 12:40 झाले, ट्रेन आपली इथं 20 मिनटं लेट आहे.
आणि आपण उस्मानाबाद अर्थातच धाराशिव या रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. धाराशिव हे रेल्वे स्टेशन जे आहे ते आपल्या आई तुळजाभवानीसाठी फेमस आहे, आणि खायच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर इथे गुलाबजाम फार फेमस भेटतं. हे सेंट्रल झोनच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये येतं. इथं पाहायला गेलात तर दोन प्लॅटफॉर्म आहेत आणि इथे 20 ट्रेनचं हॉल्टिंग स्टेशन आहे. इथून कोणती ट्रेन ओरिजिनेट आणि टर्मिनेट होत नाही. आपले जे TT आहेत ते पनवेलपासून लातूरपर्यंत त्यांची ड्युटी आहे. तिथून जे आहे ते नवीन येते. रात्रीचे 2:10 झालेत आणि ही लातूर आहे पिल्लू, आणि आता आपण लातूर रेल्वे स्टेशनला आहोत. इथे जर पाहायला गेलात तर 18 ट्रेनचं हॉल्टिंग स्टेशन आहे. इथून 2 ट्रेन ओरिजिनेट आणि 2 ट्रेन टर्मिनेट होतात. थोडी झोप झाली आपली उस्मानाबाद स्टेशननंतर. थोडा 1.5 ते 2 तासाचा वेळ भेटला होता आपल्याला. आता गाडी थांबली आहे, गाडीकडं आहे, इथं भरपूर टाईम आहे आपल्याकडे सध्या. आपल्याकडे 5 ते 10 मिनिटाचा वेळ होता म्हणून स्टेशनच्या बाहेर आलो आहे आपण, आणि बघूयात म्हटलं बाहेरून आपलं लातूर स्टेशन कसं दिसतं. तुम्ही मागं बघताय की बाहेरून स्टेशन कसं दिसतंय. प्रवासात झोप नाही झाली तरी हरकत नाही, कारण की मला असं जाणवत नाही की मी थकलो आहे म्हणून. लातूरबद्दल काय सांगायचं, हे आपल्या निलंगा राईससाठी फेमस आहे. मराठवाड्यातील सगळ्यात फेमस शहर आहे, आणि पाहायला गेलात तर शिक्षणासाठी पण आपलं लातूर फार फेमस आहे. चला, गाडीने डिपार्चर सिग्नल दिलेलं आहे आपल्या. व्हिडिओ तो भाऊ पण व्हिडिओ घेत होता. या स्टेशनबद्दल जर सांगायचं म्हणलं तर हे साऊथ सेंट्रल झोनच्या सिकंदराबाद डिव्हिजनमध्ये येतं. इथे 3 प्लॅटफॉर्म आहेत आणि इथं 44 ट्रेनचं हॉल्टिंग स्टेशन आहे. आणि जर पाहायला गेलं तर या स्टेशनपासून आपला रेक रिव्हर्सल होणार आहे, म्हणजे जो पुढं जे आपलं इंजिन आहे ते आता मागच्या बाजूला लागणार आहे. ट्रेन आपल्या आता या साईडच्या दिशेने रवाना होणार आहे. रात्रीचे म्हणजे पहाटेचे 2:50 झालेत आणि आता आपण लातूर रोड स्टेशनला आहोत. या स्टेशनपासून 3 लाईन डिवाईड होतात, जी आहे मिरज, खानापूर आणि परळी वैद्यनाथकडे जाणारी लाईन. तर चला, आपल्या जे इंजिन कसं डिटॅच होतं ना आपलं ते बघूयात आपण. नाश्ता दिसतोय इथं, भूक तर लागली आहे, घेऊया आपण काहीतरी. लातूरचा फेमस नाश्ता निलंगा राईस घेतलेला आहे आपण. खातो आणि तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी. बघू शकता तुम्ही, जो आपला लोकोमोटिव्ह आहे कर्जतचा WDP 4 आहे.
आता हा डिटॅच होईल आणि रिव्हर्स साईडला, म्हणजे आता आपण या साईडला होतो तर त्या साईडला आता लागेल, म्हणजे रेल्वेच्या शेवटच्या बाजूस. पहिली बाजू आता शेवटला जाणार आणि शेवटची बाजू पहिल्यांदा येणार आहे. हे बघा डिटेल झालेले. आता हा लोकोमोटिव्ह पाठीमागे लागणार. प्राइस छान आहे. सकाळ सकाळी थोडी भूक लागली होती. मस्त एकदम. रिव्हर्सल झालेलं आहे. पुढचं इंजिन मागच्या साईडला लागलेलं आहे. तर आता पुढच्या प्रवासासाठी आपली गाडी तयार आहे निघण्यासाठी. सफल सुखद एवं मंगलमय यात्राची कामना करते हैं. समोर डिझेल लोकोमोटिव्ह पाहू शकता आणि त्याचा एकदम कानाला आराम देणारा आवाज. थोडी झोप घेतो पुन्हा आणि जिथं आपला डोळा उघडेल तिथून आपण प्रवासाला सुरुवात करूयात, जेणेकरून अजून एनर्जीने आपण प्रवास करू शकतो. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपली ट्रेन 20 मिनटाआधी परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनला आलेली आहे. इथे जर पाहायला गेलात तर नंबर ऑफ प्लॅटफॉर्म 3 आहेत. इथे 4 ट्रेन ओरिजिनेट आणि 4 ट्रेन टर्मिनेट होतात आणि इथून 32 ट्रेनचं हॉल्टिंग स्टेशन आहे. इथे आपला परत ट्रेक रिव्हर्सल होणार आहे, म्हणजे लातूर रोडमध्ये जे इंजिन आपलं मागं आलं होतं आता ते पुन्हा पुढे येणार आहे. आपल्याला माहितीच आहे की परळी श्री वैजनाथ मंदिरासाठी फेमस आहे, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. परळीचं रेल्वे स्टेशन पाहू शकता. लातूरपासून आपली रेल्वे प्रत्येक रेल्वे स्टेशनला लवकरच पोचते, 20 मिनटं अर्ध्या तासाआधी, त्यामुळे आपल्याला भरपूरसा वेळ भेटतो बाहेर येण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी. बरं आहे. आणि इथं पाहू शकता परळीमध्ये प्रशस्त असा मोठा स्पेस आहे सगळीकडे बाहेर. एवढा मोठा पार्किंगसाठी स्पेस बाकी कुठल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर बघायला भेटत नाही, बरं का. द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर. जय भीम. रात्री आणि पहाटे बस स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा शहरामध्ये ज्या प्रकारची शांतता बघायला भेटते ना, ते मनाला तुमचा एक वेगळा फील असतो आणि एकदम शांत असं वाटतं तुम्हाला. आणि एक वाईब म्हणतो ना आपण, ती एकदम वेगळी वाईब येते त्या ठिकाणी. त्यात पक्ष्यांचा आवाज. चल जहां मन चले, दो पल के लिए सही, कर जो मन करे, छोटी सी है जिंदगी. जहाँ मन चले, दो पल के लिए सही, कर जो मन करे, छोटी सी है जिंदगी. बेफिक्र बन के, हर गम को भूल के, यूं इन राहों पर अब हम चल दिए. भीगी सड़कों पे यूं चल के, हम तो फिसल जाते है सागर की लहरों के जैसे. हम भी मचल जाते हैं.
सकाळचे 6:25 झालेत आणि आता आपण गंगाखेड रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. इथं 10 मिनिटाचा डिले झालेला आहे आपल्याला. या स्टेशनबद्दल सांगायचं म्हणलं तर इथे 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि 28 ट्रेनचं इथं हॉल्टिंग स्टेशन आहे. हे परभणी जिल्ह्यामध्ये येतं. याचं डिव्हिजन सिकंदराबाद असेल आणि झोन जो आहे तो साऊथ सेंट्रल रेल्वे झोन आहे. गोदावरी नदी पाहू शकता तुम्ही. चालेल, 2 मिनिट जरा. सकाळचे 7 वाजलेत आणि आपण ऑन टाईम परभणी जंक्शनला आलो, जे की साऊथ सेंट्रलमधलं नांदेड डिव्हिजनमधलं हे रेल्वे स्टेशन आहे. जिथे पाहायला गेलात तर 82 स्टेशनचं हॉल्ट आहे. तर 3 प्लॅटफॉर्म आहेत आणि 1 ट्रेन ओरिजिनेट आणि 1 ट्रेन टर्मिनेट होते. परभणीबद्दल जर सांगायचं म्हणलं तर जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे. इथं जर पाहायला गेलं तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे, जे की 4 कृषी विद्यापीठापैकी 1 जे महत्त्वाचं आहे. या प्रसिद्ध ठिकाणापैकी मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर आहे. इथं कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. डिपार्चर ऑन झालेलं आहे आपलं. या रेल्वे स्टेशनची रेटिंग पण छान आहे, 3.6 एवढी. इथं तुम्हाला सगळ्या सुविधा बघायला भेटतात. रेल पॅनिंग, लॉजिंग, क्लिनिंग, लेस ट्रान्सपोर्टेशन. अरायवलचा व्हिडिओ मी नाही घेतला कारण की मी झोपीत होतो, त्यामुळे डायरेक्ट स्टेशनला आलो आणि मडवळा उघडला. हरकत नाही, भेटूयात पुन्हा नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. सायनिंग ऑफ, बाय. नांदेडमध्ये आलात तर माहूरगड आणि सचखंड गुरुद्वाराला भेटणं विसरू नका.